शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र महेश तनपुरे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला जसं की माहितच आहे, आपण आपल्या व्हिडिओ मध्ये शेती जगातील वेगवेगळी माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी जे योजना चालू आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊनच येत असतो. तर मित्रांनो, मी बी आज उसावरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आपण पाहिलं असतं की आपल्या यापूर्वीचे व्हिडिओ बी उसावरील आधारित आहेत. मित्रांनो, ऊस लागवड केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर ऊसावरती जे गवत उगतं त्याच्यावर व्हिडिओ आणलेला आहे. पुन्हा ऊसावरती अजून ऊसाला कीड लागत आहे. कीड लागण्यामुळे जे पोंगा असतो तो मर होती, म्हणजे पोंगेमर म्हणतात. त्यासाठी मित्रांनो आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला बाजारातून वेगवेगळी औषध मिळतील पोंगेमरीसाठी. तर मित्रांनो, ते तुम्हाला आणायचे आहेत आणि ते ऊसावर शिडकाव करायचा आहे तुम्हाला, जेणेकरून पोंगेमर लागणार नाही आणि तुमच्या ऊसाला जास्तीत जास्त फुटवे फुटतील. तर मित्रांनो, पोंगेमर कशी असती, कशा प्रकारची असती आणि ती कशी ओळखायची, चला तर आपण पोंगेमरीचं एखादं अर्ध उदाहरण पाहूया. चला, बघा मित्रांनो, या झाडाला पोंगेमर लागलेली. त्याच्यामध्ये त्या झाडाचं पोंगा हा जळून गेलेला आहे. बघा, तुम्हाला दाखवतो काढून. ह्या बघा मित्रांनो, अशा प्रकारे पोंगेमर लागते त्याला. तर ती जास्त प्रमाणात वाढव नाही म्हणून त्याची काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, ती वाढव नाही म्हणून आपण बाजारातून हे औषध आणलेलं आहे. त्या औषधामध्ये पदार्थ म्हणजे इमामेक्टिन बेंझोएट 5% SG हे प्रमाण वापरलेलं आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल. तर मित्रांनो, तुम्ही ह्या पदार्थ ज्या बी कंपनीच्या औषधामध्ये हा पदार्थ मिळत असेल ते तो पदार्थ तुम्ही घेऊन यावा आणि फवारणी करावी, जेणेकरून तुमच्या ऊसाचं आयुष्य वाढेल. आणि मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून अवश्य कळवा. आणि मित्रांनो, तुम्ही जर अजूक आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आपले 1000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होतील. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून अवश्य कळवा. धन्यवाद.